आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नागरिकांनी घरकुलासाठी अर्ज करण्याचे आमदार जोल्ले यांचं आवाहन. 20 जून पर्यंत अर्ज स्वीकारण्याची मुदत. निपाणी मतदारसंघातील नागरिकांनी घरकुल योजनेसाठी 20 जून पर्यंत अर्ज करावेत असं आवाहन आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी केलंय. केंद्राने राज्य सरकारच्या प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत घरकुलापासून वंचित असणाऱ्या BPL शिधापत्रिका धारकांसाठी घरकुले मंजूर केली जाणार आहेत. निपाणी मतदारसंघातील पात्र लाभार्थ्यांनी योजनेअंतर्गत लाभासाठी त्वरित अर्ज करण्याचे आवाहन आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी केले आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत 20 जून पर्यंत वाढवली आहे. ऑनलाईन अर्ज दाखल झाल्यावरच घरकुल मंजुरीचा विचार होणार असल्याने नाव नोंदणी महत्वाची आहे. जागा आहे पण घर नाही अशांना घरकुले दिली जातील. शिवाय जागाही नाही आणि घरही नाही अशांना जागेसह घरकुले देण्याची व्यवस्था आहे. योजना मोफत असून लाभार्थ्यांनी कोणालाही पैसे देऊ नयेत असे आवाहन आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी केलं आहे. या प्रसंगी तालुका पंचायत सदस्य किरण निकाडे, राजशेखर शिंत्रे, कृष्णात पाटील, आनंदा पोद्दार, सागर कमते, इंद्रजित पाटील, दादासो पाटील, प्रवीण शिंत्रे, विनायक परीट, सुधाकर पाटील, अभय पाटील, विशाल पाटील, जयश्री पोद्दार, रंजना पाटील, नितेश पाटील, सुनील पाटील यांच्यासह अन्य उपस्थित होते. महानकर न्यूज साठी भाट नागनूरहून शिवाजी भोरे. योजना म्हणून आपले जे लाडके प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आहेत त्यांनी 2022 पर्यंत आपल्या देशामध्ये झोपडी मुक्त देश व्हायला पाहिजे, प्रत्येकाला RCC बंगला बिल्डिंग व्हायला पाहिजे असं म्हणून प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना म्हणून सुरू केलं. त्याच्या घरोघरी आमचे कार्यकर्ते असतील किंवा आमचे PA असतील, आमचे जे कोणी कार्यकर्ते घरोघरी येऊन तुमचा नोंद घ्या लागले. ते एक अर्ज आहे, अर्ज मध्ये तुम्ही भरून द्यायला पाहिजे कुणाचं घर झोपडी आहे किंवा घर पडायला आलंय किंवा घर बांधून घेता येत नाही, कुणाला जागा पण नाही आणि घर पण नाही. कुणाला जागा नाही घर नाही ह्यांना जागा पण मिळते आणि घर बांधून मिळते.